नमस्कार, अक्षरत्री मंचाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन विशेष उपक्रम या सदरांतर्गत लेखक राजन पोळ यांच्या लेखाचे अभिवाचन करून आपल्यासमोर सादर करत आहेत सृष्टी मानकामे। कहाँ गए वो लोग, वय वर्ष अवघ 26, तारुण्याच्या उंबरठ्यावरच स्वप्न भारल्या अथांग अवकाशाच्या निळाई इंद्रधनुच्या झुल्यावरून तेजोमय रंगांची उधळण करत उंच उंच इंदोळ्यांवरून ब्रह्मांडातलं सार सौंदर्य रोमारोमात अनुभवत आनंदाच्या डोहात अक्षरशः चिंब चिंब होऊन जाण्याचं। उसळता जोश, सळसळता रक्त, लोभस्वाण अभिजात राजमिंड सौंदर्य यासह उत्तम संस्कारांचा वारसा लाभलेल्या आणि भारतातल्या एका खानदानी गर्भश्रीमंत घरात जन्मलेल्या ध्येयवेड्या तरुणाची अंगावर रोमांच उभी करणारी ही जीवनगाथा, तसे त्याच्या वडिलांचे देशात आणि विदेशात असणाऱ्या उच्चपदस्थांशी सलोखेचे संबंध, पण स्वाभिमानी पाण्याचा तो एका जहाज कंपनीत काम करत स्वकष्टाने वैयक्तिक गुणवत्तेवर लंडनमधल्या एका दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनियर होण्यासाठी दाखल होतो। खरं तर आयुष्यात त्याला कशाचीच कमतरता नव्हती। लौकिक जगातली सारी सुख या लक्ष्मीपुत्रासमोर हात सोडून उभी होती, पण ज्या ज्यावेळी त्याला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखड्यात अडकलेल्या आपल्या मातृभूमीच्या आठवणी, तेव्हा त्याचे मन उद्वेगान भरून येई। अशाच एका उन्मयी क्षणी खूप विचार मंथनाअंती तो निश्चय करतो, माझ्यासारखा सामान्य माझ्या जन्मदादरीच्या मुक्तीसाठी काहीच करू शकला नाही तरी रक्त तर नक्कीच सांडू शकतो। 1 जुलै 1909 लंडन स्थित इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या भरगच्च सभागृहात एक महत्त्वाची मीटिंग चालू असते। तो अचानक व्यासपीठावर येतो आणि सर विल्यम हर्ट कर्झन वायली या अतिउच्चपदस्थ जुलमी व भारतद्वेषी ब्रिटिश अधिकाऱ्यावर अगदी समोरून एकापाठोपाठ एक अशा 4 गोळ्या घालतो आणि शांतपणे आपले पिस्तूल खाली ठेवत स्वतःला लाभलेली अपूर्व जीवन संपदा मातृभूमीच्या चरणी समर्पित करत ताठमानेने केलेल्या अपराधाची जाहीर कबुली देऊन टाकतो। हे सर्व साक्षी योगेश्वरा, मी मदनलाल धिंगरा तुझ्या चरणी प्रार्थना करतो की या कृत्याद्वारे मी माझ्या मातृभूमीच्या वेदीवर छोटीशी सेवा रुजू करून तू दिलेला माझा हा जन्म सार्थकी लावलेला आहे। कृपया माझ्या या रुजू केलेल्या छोट्याशा सेवेचा स्वीकार कर। सारस अगम्य, अविश्वसनीय, अलौकिक आणि अद्भुत, यापूर्वी कोणी गोऱ्या इंग्रजावर बंदुकीच्या नळीतून गोळ्या झाडल्या नव्हत्या असे नाही, पण अशा घटना भारतातील भूमीवरच घडल्या होत्या। ज्यांच्या अमर्याद साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नसे अशा महाबलदंड इंग्रजांच्या राजधानीत येऊन त्यांच्याच उच्चपदस्थाचा वेध घेणे म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहालाच ललकारण्यासारखे अभूतपूर्व धाडसी कृत्य होते। तिंगराजींच्या या अचाट कृत्यामुळे जगभरात इंग्लंडच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दिंडवड्यांबरोबरच साऱ्या विश्वाला आपल्या गुलामगिरीच्या दावणीला बांधायच्या त्यांच्या असुरी महत्वाकांक्षी वृत्तीची लखतरे जगाच्या वेशीवर टांगली गेलीच आणि प्रत्यक्ष शत्रूच्या गोटात चिरून त्यातील त्यांच्यातल्याच एका उच्चाधिकाऱ्यास जीवे मारणाऱ्या पहिल्या क्रांतिवीराचा मान केवळ मदनलाल धिंगराजी यांना मिळून गेला। 1 जुलै 1909 रोजी त्याच सभागृहात मदनलाल निश्चल आणि शांतपणे लंडनच्या पोलिसांना स्वाधीन होतात। लगेच म्हणजे 29 जुलैला ब्रिटिश न्यायालय त्यांना घाईघाईने फाशीची शिक्षा ठोठावते आणि अवघ्या 1.5 महिन्यातच म्हणजे 17 ऑगस्ट 1909 रोजी सकाळी 9 वाजता या क्रांतिवीराला लंडन येथील पेंटेन व्हिली या कारागृहात भारत माता की जय च्या उद्घोषात फाशी देण्यात येते। इंजिनियर बनण्याचं स्वप्न घेऊन विदेशात गेलेल्या आपल्या तरुण्या बांड मदनलालच्या बलिदानावर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते।
ते म्हणतात, मला आणखी दोन लाल असते तर भारतीय स्वातंत्र्य सूर्याचा उदय केव्हाच झाला असता. आणि केवळ भारतच नाही तर अवघं विश्व गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालं असतं. फाशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट 1909 डेली मेलमध्ये मदनलालांचे चॅलेंज नावाचे निवेदन प्रसिद्ध झाले, ज्यामुळे जगाच्या इतिहासात सत्तांत ब्रिटिश शासनाच्या झालेल्या नाचक्केची कायम स्वरूपात नोंद होऊन गेली. चला तर फाशी देण्यापूर्वी मदनलाल धिंगरा यांनी दिलेलं अखेरचं ओजस्वी निवेदन पुन्हा एकदा अनुभवूया. देशाचा अपमान हा साक्षात ईश्वराचा अपमान आहे. सामान्य बुद्धिमत्तेच्या माझ्यासारख्या भूमिपुत्रासाठी देता येईल असे हे माझे सर्वस्व असणारे प्राणच माझ्याकडे आहेत. म्हणूनच मातृभूमीच्या वेदीवर माझ्या प्राणाची संविधा समर्पित करीताना मी धन्य झालो आहे. मातृभूमी मग ती कोणाचीही असो, ती बंधमुक्तच असणे निसर्ग नियमांची सुसंगत आहे. आणि या भूमीवर केवळ आणि केवळ ईश्वरीय सत्ताच निरंतर चिरस्थायी आणि सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच सर्व सत्ताधीश असणाऱ्या ईश्वरीय व्यवहारात ढवळाढवळ करणाऱ्या मानवी सत्ता पिपासू वृत्तीवर मी बंदुकीने गोळ्या झाडल्या हे कृत्य मी माझ्या सत्सत विवेक बुद्धीचा कौल प्रमाण मानून केलेलं आहे. यात मी अन्य कुणाशीही सल्ला मसलत केलेली नाही. आणि या कृत्यात आणखी कोणी सहभागी असेलच तर ती माझी कर्तव्य भावना आणि राष्ट्रप्रेम आहे. खरं तर गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी तितक्याच त्यागाची जरुरी आहे. पण केवळ शेजारच्या घरात असा कोणीतरी रक्त सांडणारा क्रांतीवीर जन्माला येईल व देश स्वतंत्र होईल अशी अपेक्षा न करता स्वतःच मरणाला सामोरे जात इतरांसाठी हौतात्म्याचा अग्निकुंड कायम दगदगत ठेवण्याच्या उदात्त हेतूपोटीच मी हे कृत्य केलं आहे. हिंदू आणि इंग्लिश या दोन वंशात अस्तित्वात असणारे अनैसर्गिक राजकीय संबंध जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य संग्रामाचे हे यज्ञकुंड चालूच राहील. आणि माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तिच्या कुशीत मला पुनर्जन्म प्राप्त होत राहोत व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पुन्हा धारातीर्थी पडो एवढीच त्या जगदीशा चरणी प्रार्थना. जय भारत, जय हिंद.